बंगला असो वा रस्ता, कोणतेही कॉन्क्रीट बांधकाम विश्वासाने वापरायचं, गुणवत्तेची हमी देणारं 100% जर्मन टेक्नॉलॉजी अल्ट्रा प्रीमियम कॉन्क्रीट, वेळ पैशाची बचत शिवाय मजबूतीची खात्री, हाय स्पीड बांधकामासाठी M5 क्यूब ते M60 क्यूब पर्यंत रेडी मिक्स कॉन्क्रीट, श्री समर्थ धोंडीराज महाराज रेडी मिक्स कॉन्क्रीट प्रायव्हेट लिमिटेड, आंधळी फाटा जुना सातार रोड पलूस, संपर्क रुपेश चव्हाण 99 75 95 79 32 आणि राहुल दळवी 86 00 75 72 58। मध्यरात्री वाहनातून धान्य नेणाऱ्या रेशन दुकानदारावर कारवाई, आमणापुरातील प्रकार महसूल विभागाकडून रेशन दुकान सील। मध्यरात्री 2 वाजण्याच्या सुमारास खासगी वाहनातून रेशन दुकानातील माल इतर ठिकाणी नेणाऱ्या आमणापुरातील रेशन दुकानावर कारवाई करण्यात आली। आमणापूर ग्रामपंचायत सदस्य ज्ञानेश पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी रेशन दुकानदारास रंगेहात पकडून देऊन महसूल विभागास कळवले असता हा प्रकार उघडकीस आला। याबाबत तहसीलदार दीप्ती रिटे यांनी सदर दुकानाचा पंचनामा करून दुकान सीलचे आदेश दिले आहेत। याबाबत अधिक माहिती अशी, आमणापूर येथे तुळजाभवानी महिला बचत गट या नावाने रेशन दुकान आहे। निरंजन कदम हे दुकानाचा व्यवहार पाहतात। हे दुकान 2016 पासून येथे असून बऱ्याच वेळा ग्राहक रेशन दुकानात माल आणण्यासाठी गेले असता दुकानात रेशनचा माल शिल्लक नाही, अजून माल भरलेला नाही असे सांगून ग्राहकांना संबंधित दुकानदार परत पाठवत होते। याबाबत अनेकदा महसूल विभागाकडे तक्रारी करण्यात आल्या होत्या। राष्ट्रवादीचे ग्रामपंचायत सदस्य ज्ञानेश पाटील यांना रात्री 2 वाजण्याच्या सुमारास संबंधित दुकानदार हा MH 10 AQ 45 59 छोटा हत्ती या खासगी वाहनातून सुमारे 1.5 टन धान्य इतर ठिकाणी नेत असल्याचे निदर्शनास आले। त्यांनी तत्काळ याबाबत त्याला जाब विचारलं असता दुकानदार याने हे धान्य इतर ठिकाणी नेत असल्याचे सांगितले, मात्र रात्री 2 वाजण्याच्या सुमारास हे धान्य नेण्याची वेळ आहे का असा सवाल उपस्थित करून गोरगरिबांच्या अन्नाची चोरी होत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे। तहसीलदार दीप्ती रिटे यांनी सर्कल व तलाठी KC वारकडे यांना पंचनामा करून दुकान सील करण्याचे आदेश दिले। दुपारी महसूल विभागातील अधिकारी व तलाठी यांनी दुकान सील केले। रेशन दुकानात मोफत व अल्पदरात धान्य पुरवठा होत असल्याने ग्राहकांचा ओढा जास्त वाढला आहे। धान्याचा माल भरून देखील हा माल गायब होत असल्याचा संशय आल्याने राष्ट्रवादीचे ग्रामपंचायत सदस्य यांनी या प्रकरणाचा पोलखोल करून महसूल विभागास रेशन दुकानदाराचा कारनामा उघड केला।